बघा मित्रांनो आपण बऱ्याच वेळेला असं म्हणत असतो अरे यार तुझा चेहरा बघितला की मला तुझ्या वडिलांची आठवण येते अरे वाह काय भाषण करतो याच्या भाषणावरून मला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते काय बॅटिंग करतो त्याच्या बॅटिंगवरून मला सचिन तेंडुलकरची आठवण येते या वाक्यांना इंग्लिशमध्ये कसं बसवायचं ते स्ट्रक्चर आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे पहिल्यांदा काय करायचं मित्रांनो बघा व्यक्ती किंवा गुण ते लिहायचा त्यानंतर रिमाइंड्स मी ऑफ ज्या व्यक्तीची आठवण येते त्या व्यक्तीचं नाव समोर लिहायचं पहिलं एक्झाम्पल पहा युअर फेस रिमाइंड्स मी ऑफ युअर फादर तुझ्या चेहऱ्यावरून तुझा चेहरा बघून मला तुझ्या वडिलांची आठवण येते सेकंड हिज स्पीच रिमाइंड्स मी ऑफ बाळासाहेब ठाकरे त्याच्या भाषणावरून मला स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते तीन नंबर हर हेअरस्टाईल रिमाइंड्स मी ऑफ माय गर्लफ्रेंड एखाद्या मुलीची हेअरस्टाईल पाहून तो बोलतो अरे यार मला ती हेअरस्टाईल पाहून माझ्या गर्लफ्रेंडची आठवण येते चार नंबर हीज बॅटिंग रिमाइंड्स मी ऑफ सचिन तेंडुलकर त्याच्या बॅटिंगमधला क्लास पाहून मला सचिन तेंडुलकरची आठवण येते ही वस्तूंच्या बाबतीत पण लागू होतो धिस टी व्ही टेलिव्हिजन समजा रिमाइंड्स मी ऑफ द ओल्ड डेज हा टी व्ही बघितला ना की मला माझ्या जुन्या दिवसांची आठवणी येते या पद्धतीने मित्रांनो तुम्ही वाक्य करू शकता